इम्प्रो इंटरनॅशनल स्कूलने आज भारतातील सर्वात ख्यातनाम लेखक आणि पौराणिक कथाकार देवदत्त पटनायक यांच्या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले. पटनायक यांच्यासोबतच्या या भेटीने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. यावेळी ते सांस्कृतिक आणि जागतिकीकरण या विषयावर बोलले. या कार्यक्रमात पटनायक यांनी आधुनिक जगातील पौराणिक कथांच्या प्रासंगिकतेवर उत्कट विचार व्यक्त केले. त्यांनी खाद्यपदार्थ, पारंपरिक विधी, पौराणिक कथा कल्पनांद्वारे त्यांनी संस्कृतीच्या सारावर सुंदरतेने प्रकाश टाकला. ते म्हणतात की पुराण कथा म्हणजे इतर लोकांच्या सत्याबद्दल शिकणे, आणि जेव्हा मी इतर लोकांच्या सत्याबद्दल शिकवतो मी जागतिकीकरणाकडे जातो. या विषयाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन एक खूप उत्साही होता, ज्याने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांना जगभरातील इतिहास आणि पौराणिक कथांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित केले. एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कॉलिन्स लर्निंग इंडिया आणि हार्पर कॉलिन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेने हे सत्र आयोजित केले होते. अब पूछेंगे कि सर यहाँ पे क्यों है और हमने क्यों सोचा है कि सर बच्चों से आके बात करें. बेसिकली मुझे लगता है कि बच्चों को एक्सप्लोर करने के लिए जो इंडियन एजुकेशन सिस्टम है इतना कई बार इनकरेज नहीं करता है. यू नो व्हेन दे इंटरैक्ट विद पर्सनालिटीज लाइक मिस्टर देवदत्त पटनायक, हुज रेड एक्सटेंसिवली, उन्होंने इतना लिखा है, इतना पढ़ा है, ये बच्चों को एक तरीके से डायरेक्शन देता है कि जितना डीप डाइव लेके हम लोग चीज़ को एक्सप्लोर करें, उसको समझने की कोशिश करें, उसको पढ़ें, उतनी अपनी समझ तो बढ़ती है. वी बिकम इक्विप्ड टू यू नो लाइक प्रॉब्ली गाइड अदर्स आल्सो अराउंड अस. सो लेट्स ट्राई टू एक्सप्लोर. खाली जो बताया जाता है उसको वैसे ही समझ के नहीं बैठना है, उसको और समझने की कोशिश करनी है. ये सर की यू नो जिंदगी से ज्यादा और कोई बेटर इंस्पिरेशन नहीं हो सकती इसके लिए. तर माझं नाव देवदत्त पटनायक आहे. मेरा नाम देवदत्त पटनायक है और मैं मिथोलॉजी के ऊपर लिखता हूँ. और ये अंग्रेजी शब्द है, इसका अर्थ है आख्यान शास्त्र. अगर हिंदी में या मराठी में अनुवाद करें तो आख्यान शास्त्र. और इसके ऊपर ज्यादा लोग आख्यानों के ऊपर उपन्यास लिखते हैं, लेकिन उसका एनालिसिस नहीं करते. तर मुलांना कळत नाही की हे रामायणचं व्हॅल्यू काय आहे, महाभारतचं व्हॅल्यू काय आहे. आणि लोक विचारतात की स्कूलमध्ये काय हे शिकवत नाही, पण एक प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये. जर मी सांगितलं की मला मराठीत रामायणचं कोर्स करायचं आहे, तर कुठलं रामायण शिकवायचं त्यांना? लोक सांगतात नाही एकच रामायण आहे. नाही, पण तुळशी रामायण हिंदी रामायण आहे, तो मराठी रामायण नाही आहे. मराठी रामायण भावार्थ रामायण आहे. पण लोकांना विचारा तुम्ही की भावार्थ रामायण ऐकलं का तुम्ही, तर महाराष्ट्राच्या लोकांना सुद्धा माहीत नसतो की भावार्थ रामायण असं आहे. आता नॅशनल करिक्युलम मध्ये कुठलं रामायण ठेवायचं मग? हे त्रास होतो लोकांना की मराठी तमिळचं रामायण वेगळं, तेलुगू रामायण वेगळं, कन्नडा रामायण वेगळं, ओडिशाचं रामायण वेगळं आहे. तर लोकांना माहीत नाही की आमच्या देशात विभिन्न प्रकारचे रामायण आहेत. एव्हरी स्टेटमध्ये लोक आहेत हू राईट इट डिफरंटली. तसं जर मला कृष्ण भक्तीचं लेक्चर घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आय विल टॉक अबाउट विठोबा, पंढरपूर. पण जर मी उडीसाला गेलो आणि मी सांगितलं पंढरपूर, विठ्ठल, तर त्यांना काहीच कळणार नाही. मी तिथे जगन्नाथ सांगतो. जर मी केरळला गेलो तर केरळमध्ये मी जर विठ्ठल आणि जगन्नाथ सांगितलं कुणाला काही कळणार नाही, पण ते गुरुवायूर कळेल. आंध्र प्रदेशमध्ये गेलो तर तिरुपती ऐकलं, पण तिरुपती जरा फेमस झाले सगळीकडे. बट जर मी आसाममध्ये गेलो तर आसाममध्ये शंकर देवचं कृष्ण भक्ती असतं, तिथे राधाची पूजा करत नाही. विठ्ठल मंदिरमध्ये रखुमाई आहे, राधा नाही आहे. आता हे कसं मुलांना सांगायचं हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड? मी 2 मिनिटात जे सांगितलं कसं मी एक्सप्लेन करू? आणि लोक सांगतात की हमारा कल्चर पढाते नाही. हमारा कल्चर विभिन्न वाद के ऊपर बेस्ड है. हर प्रांत में, हर जगह में, हर अलग अलग भाषा होती है. फक्त हे हिंदी हिंदी नाही, हे मराठी सुद्धा आहे, गुजराती सुद्धा आहे, तमिळ, तेलुगू. सो एव्हरी लँग्वेजचं कल्चर जे विभिन्न वाद आहे. तर मी जेव्हा लोकांना लेक्चर देतो
मी आय ट्राय टू एक्सपोज देम की बघा भारतात किती वेगवेगळ्या प्रकारच्या रामायण आहे, कृष्ण कथा आहे, भागवत कथा आहे, महाभारत कथा आहे. कथा इज इम्पॉर्टंट पण यांचं रूप किती वेगवेगळं आहे आणि त्या सगळ्यांमध्ये एक वेदिक थॉट आहे आणि तो वेदिक थॉट इंटरनॅशनल थॉटतून कसा वेगळा आहे